राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील. नागपुरातल्या आढावा बैठकीनंतर काँग्रेस नेते विकास ठाकरेंचं भाकीत, पद मिळालं नाही तर ते हिसकावून घेऊ, विकास ठाकरेंचं वक्तव्य. प्रत्येकाला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण आतापासून त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवलेला नाही, मात्र पटोलेंना मुख्यमंत्री करा ही कार्यकर्त्यांची मागणी, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या भूमिकेबाबत त्यांचा हायकमांड निर्णय घेईल, नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महायुतीनं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण असेल याची चर्चा करावी, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचा महायुतीला टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी जात घेतली भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक आणि अमरावती दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर 26 ते 28 सप्टेंबर असा 3 दिवसीय दौरा. भाजप आणि शिंदे हे कारस्थानी लोक, अजित पवारांना दूर लोटण्याचं काम सुरू, संजय राऊतांचं वक्तव्य. राष्ट्रवादी वेगळी लढणार या फक्त वावड्या, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. विरोधी पक्षातले अनेक नेते महायुतीमध्ये येणार असल्यानं अशी वक्तव्य होत असल्याची तटकरेंची टीका. आमदार संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिल्यानंतर भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा. मंत्रिपद दिलं नाही तर एक नेता राजीनामा देणार होता. अंबरनाथमध्ये मेळाव्यात गोगावलेंनी बोलून दाखवली खतखत. भरत गोगावले नाराज नाहीत, आम्ही आजही शिंदेंसोबतच, गोगावले नाराज असल्याच्या चर्चांवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक. 225 अधिक विधानसभा मतदारसंघातल्या नेते आणि निरीक्षकांकडनं बैठकीमध्ये अहवाल सादर. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक. आरक्षणासह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातले सदस्य बैठकीला उपस्थित. वन नेशन वन इलेक्शनवरनं इंडिया आघाडीचे नेते 10 दिवसात एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार, शरद पवारांची प्रतिक्रिया. वन नेशन वन इलेक्शनवरनं इंडिया आघाडीमध्ये मतमतांतर असल्याच्या चर्चा. भाजपचं वन नेशन वन इलेक्शन की वन नेशन नो इलेक्शन, नाना पटोलेंचा सवाल. कायद्याचा मसुदा आल्यावर भूमिका घेऊ, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. सत्ताधारी पक्षाची वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका स्पष्ट असती तर महाराष्ट्राची निवडणूक 15 ऑक्टोबरपर्यंत झाली असती, बाळासाहेब थोरातांची वन नेशन वन इलेक्शनवर प्रतिक्रिया. नागपुरातल्या सर्व 6 जागांवर काँग्रेसचा दावा, एकही मतदारसंघ मित्रपक्षाला देऊ नका. नागपूर काँग्रेस विचारधारेचं शहर, इतरांना जागा दिली तर महाविकास आघाडीला नुकसान होणार, बैठकीत विकास ठाकरेंचं वक्तव्य. पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीचं जागा वाटप आजच पूर्ण करणार, बाळासाहेब थोरातांची माहिती. 125 जागांवर जागा वाटप जवळपास पूर्ण तर 30 जागांवर चर्चा सुरू असल्याची दिली माहिती. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आज फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक. उद्या आणि परवा अमित शहा यांचा दौरा असल्यानं आजच्या बैठकीला महत्व. बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी सीएम असा उल्लेख असलेले बॅनर. बारामतीतील इंदापूर चौकात ईद ए मिलाद निमित्त लावण्यात आले बॅनर. नागपुरात भाजपकडून देवाभाऊ धन्यवाद अशा आशयाची बॅनरबाजी. फडणवीसांनी नागपूर शहरासाठी केलेल्या कामांचा बॅनरवर उल्लेख, त्याला धन्यवाद असं कॅप्शन. जागा वाटपाचा निर्णय होण्याआधीच पूर्व नागपुरात काँग्रेसच्या संगीता तलमलेंकडून प्रचाराला सुरुवात. आज पूर्व नागपूर मतदारसंघात तलमले यांनी त्यांची पटोलेंच्या सूचनेनुसार परिवर्तन प्रचार रॅली. धनगर आरक्षणाचा जीआर काढल्यास राजीनामा देऊ, नरहरी झिरवाळ यांचा सरकारला इशारा. हिरामण खोसकर आणि नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी आमदार खासदारांची बोलावली बैठक. यावेळेला बोलताना खोसकरांना अश्रू अनावर. बारामतीच्या झारगडवाडीत धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको. पंढरपुरात सुरू असलेल्या
धनगर आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं या मागणीसाठी रास्ता रोको. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस तर हाकेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस. दोघांचीही प्रकृती बिघडली, दोघांचाही उपचार घेण्यास नकार. अंतरवाली सराटीमध्ये संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंची भेट घेतली. संभाजीराजेंकडनं जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. जरांगेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडनं अहमदनगर जिल्हा बंदची हाक. सकाळच्या सत्रात शहरातली दुकानं बंद. गेल्या तीन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर मराठा बांधवांचं उपोषण. मराठा समाजाकडून सलग दुसऱ्या दिवशीही परभणी बंदचा नारा. मराठा तरुणांनी रस्त्यावर उतरत दुकानं आणि पेट्रोल पंप केले बंद. परभणीमध्ये मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रस्त्यावर उतरत आंदोलक दुकानं बंद करत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. कोल्हापुरात धनगर समाजाचा रास्ता रोको. आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनात सहभागी. परभणीच्या राणी सावरगावमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची आंदोलकांची मागणी. धुळ्यात मराठा समाज आक्रमक. जयंत पाटलांसमोर मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी. धुळ्यामध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. नागपूर सुरत महामार्ग आंदोलकांनी रोखला. सकल मराठा समाजाकडून अहमदनगर बंदची हाक. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त. हिंगोलीमध्ये धनगर समाज रस्त्यावर. पंढरपुरात सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत एसटी प्रवर्गात समावेश करण्याची केली मागणी. सांगलीमधल्या शिवशंभो चौकात धनगर समाजाचं ढोल वाजवत रास्ता रोको आंदोलन. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. बीडच्या परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीकडून मोर्चाचं आयोजन. रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली. शिर्डी आणि नाशिक मार्गे मुंबईकडे रॅली रवाना. भाजपचे आमदार नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल जे बोलतायत ते चुकीचं. भगवी टोपी घालून इतर समाजावर टीका करणं गैर. नितेश राणेंच्या वक्तव्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया. विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेकीवर पण शरद पवारांनी बोलायला हवं होतं. नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर पवारांनी हिंदूंची बाजू मांडली पाहिजे. नितेश राणेंची मागणी. ओबीसी आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढतीय. ठाकरेंनी हिंदुत्वाशी कायमचे संबंध तोडले का? संजय निरुपम यांचा सवाल. मातोश्रीचा रिमोट कंट्रोल दिल्लीत. नितेश राणेंची टीका. ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये दमडीचीही किंमत नसल्याची नितेश राणेंची टीका. मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक उद्या होणार. ठाकरेंची युवासेना विरुद्ध अभाविप असा थेट सामना रंगणार. 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणार. सिनेट निवडणुकांसाठी ठाकरे गटानं दिलेले उमेदवार विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का? आशिष शेलारांचा सवाल. एकनाथ खडसे बदनाम गल्लीतील बदनाम माणूस. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची टीका. खडसेंना जनता विसर्जित करेल असाही हल्ला बोल. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं शिवसेनेकडून मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढली जाणार. आध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी कोल्हापुरातनं यात्रेला सुरुवात करणार. केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबई दौऱ्यावर येत आहेत पण राज्याला पूर्ण वेळ निवडणूक आयुक्त कधी? आदित्य ठाकरेंचा एक्सवर पोस्ट करत सवाल. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं खासदार डॉ श्रीकांत शिंदेंकडनं मुंबईतल्या मतदारसंघांचा आढावा. दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतल्या मतदारसंघांचा घेणार आढावा. वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अंतर्गत वाद. मतदारसंघावर काँग्रेसचा दावा तर खासदार अमर काळे पत्नीला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती.
सांगलीच्या मिरज मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवकांचा भाजपच्या सुरेश खाडेंना थेट पाठिंबा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंवाद यात्रा आज धुळ्यात. जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत ट्रॅक्टर रॅलीचं देखील आयोजन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.